अकोलगोड रोड शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. अकोलगोड रोड शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. अमरे अमरे बाळासाहेब अमरे. यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिकांचं दैवत, उभ्या हिंदुस्थानचा आधार आणि आम्हा सगळ्यांचंच दैवत असलेले शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आज त्यांची 9वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्त मी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करते. आज शिवसेना प्रमुखांना जाऊन 9 वर्ष झाली याचं कुठं वाटतच नाही. त्यांच्या विचारातून, त्यांच्या संपूर्ण आजपर्यंत त्यांनी जे जे आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीतून आज ते अजरामर आहेत. आज शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली, 80% समाजकारण, 20% राजकारण, ही घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत असताना जर मी उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांचे पुत्र, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, त्या विचारांचा आदर्श घेऊन आणि शिवसेना प्रमुखांचा आदर्श घेऊन आज शिवसैनिक मोठ्या जोमाने वाटचाल करतायत. आज सोलापुरातली पण शिवसेना अतिशय खंबीर अशा खंबीरपणे वाटचाल करते आहे आणि येणाऱ्या पूर्ण काळामध्ये आज संपूर्ण शिवसैनिक शिवसेना प्रमुखांची शिकवण घेऊन वाटचाल करतील हा विश्वास देते. आज शिवसेनेची महिला आघाडीसुद्धा बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण प्रत्यक्ष कृतीत कसे उतरवता येईल, यासाठी जोमाने काम करते, प्रयत्न करते आणि या महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या, त्याचबरोबर वैयक्तिक गायकवाड कुटुंबियाच्या वतीने, अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी शिवसेना प्रमुखांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करते, मनापासून विनम्र अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा 9वा स्मृती दिन आहे. 9 वर्षापूर्वी बाळासाहेबांचं निधन झालं. शिवसेनेवर नव्हे तर तमाम हिंदुत्वावर हा घाला झाला. बाळासाहेब गेल्यानंतर अनेक लोकांना वाटलं होतं, अनेक पक्षांना वाटलं होतं की शिवसेना संपून जाईल म्हणून देऊळ त्यांनी पाण्यात ठेवले होते. पण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आज 8 ते 9 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे अत्यंत आदर्शपणे या महाराष्ट्राला एका दिशेने नेत आहेत. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त आम्ही सांगू इच्छितो की 2024 साली जी देशाची निवडणूक होणार आहे, या देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान 2024 साली हा शिवसेनेचा होणार आहे. तेवढी ताकद शिवसेनेच्या विचारात बाळासाहेब ठाकरेंनी जे उभ्या हिंदुस्थानात जे हिंदुत्वाचे विचार, खरे हिंदुत्वाचे विचार रुजवलेले आहेत. 2024 साली जसं आज महाराष्ट्रावर मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आहेत, 2024 साली पंतप्रधान म्हणून उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे देशाचे पंतप्रधान दिसेल, एवढी ताकद शिवसेनेच्या विचारात आहेत, शिवसैनिकात आहेत. आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी आयुष्यभर आम्ही चाललो जाणार आहोत. त्यामुळं आम्हालाही कुठलीही कमतरता, कुठलीही भेटणं कमी, आम्हाला कुठलीही कमतरता जाणवणार नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवाध्वज हा फडकत राहो. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सावित्री स्वामी, शिवसेना उपशहर प्रमुख जयंत कदम, विठ्ठल बळप, नागेश घोरपडे, नितीन कोळी, शिवाजी कोळी, प्रशांत कदम, उद्योजक महेश ठाकरे, उपशहर संघटक श्रीदेवी बगले, राजू शिंदे, ज्ञानेश्वर खैरे, अपू रदालडगी, हनुमंतू चिंचोळे, धनराज गोरे, शुभम पाटील, गिरीश कळमंडे, नयन कुंभार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.